पॉइंट चा विचार करत असताना आपण मागच्या सेक्शन मध्ये शेल मेनम शेल आणि सबशेल या प्रकारामध्ये कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन 1 2 3 4 केएलएमएन एसपीडीएफ 0 1 2 3 2.8.18.32 2.6.10.14 हा सेक्शन आपण पाहिला. आता काय होतं माहिती आहे का, आजच्या सेक्शन मध्ये जात असताना आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स कडे जायचं, पण तत्पूर्वी आपले थिअरी पाहणं आवश्यक आहे आणि त्या थिअरीचं नाव आहे ऑप्टिक थिअरी. आता या ऑप्टिक थिअरीचा हा कन्सेप्ट जो आहे हा कशा पद्धतीचा आहे हा लक्षात घ्या. आता हा एक ॲटम दाखवला, आता ॲटम मध्ये कसं होतं, कोणाकडे एक कक्ष असेल, कोणाकडे दोन असतील, कोणाकडे तीन असतील, कोणाकडे चार असतील, मग ह्या ॲटमची जी शेवटची कक्षा आहे लास्ट, या कक्षेला ऑप्टिक थिअरीने अतिशय छान पॉइंट मांडला. आता पहिला पॉइंट बघा, मी थिअरॉटिकल पॉइंट लिहितोय, द लास्ट शेल ऑफ एन ॲटम इज known as valence shell. वही मध्ये एक पॉइंट लिहून घ्यायचा तुम्ही, म्हणजे कुठल्याही ऍटमच्या शेवटच्या कक्षेला कोणती शेल म्हणायचं, व्हॅलन्स शेल. ऑप्टिक थिअरी म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की एक पॉस्टुलेट्स नावाचा प्रकार असतो, म्हणजे जे पॉइंट्स असतात ऑप्टिक थिअरीचे त्याचा पहिला पॉइंट असतो. आता पॉइंट नंबर दोन बघा, आता याच्यामध्ये कोण फिरत असतो रे, इलेक्ट्रॉन. काय म्हणते ऑप्टिक थिअरी, त्यामध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणायचं. द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन लास्ट शेल इज नोन एज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पॉइंट समजला का, शेवटच्या कक्षेमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणायचं. आता पहा, ऑक्टेट या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला, ऑक्टेट या शब्दाचा अर्थ होतो अष्टक म्हणजे आठ. आणि आता तिसरा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, ज्या इलेमेंट्स बद्दल आपल्याला चर्चा करायची, इलेमेंट्स हॅविंग 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, आर स्टेबल. ज्या मूलद्रव्याकडे 8 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत आहेत ते इलेक्ट्रॉन स्टेबल असतात, सॉरी ते इलेमेंट्स स्टेबल असतात. पॉइंट समजला. आता चौथा पॉइंट, द इलेमेंट्स विच हॅव लेस ऑर मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर अनस्टेबल. ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 पेक्षा कमी अथवा 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील ते अनस्टेबल असतात. पॉइंट व्हिडिओ स्टॉप करून हे सगळे पॉइंट वही मध्ये लिहून घ्यायचे, पाठ करायचे. पाचवा पॉइंट, मग आता अनस्टेबल झाल्या कोणी पण प्रयत्न काय करणार, स्टेबल होण्याचा प्रयत्न करणार. आणि मग हा स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असताना काय करावं लागेल, तर दे म्हणजे कोण, इलेमेंट्स लूज ऑर गेन ऑर शेअर द इलेक्ट्रॉन्स. दे लूज ऑर गेन ऑर शेअर द इलेक्ट्रॉन्स कशासाठी रे, टू बिकम कंप्लीट द ऑक्टेट म्हणा किंवा टू बिकम द स्टेबल.
to become stable. म्हणजे मूलद्रव्याला स्टेबल होण्यासाठी शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करायचे, मग ते करण्यासाठी त्याला जास्तीचे इलेक्ट्रॉन द्यावे लागतील किंवा घ्यावे लागतील किंवा शेअर करावे लागतील, देणे घेणे भागीदारी करणे. आता हे पॉइंट्स लिहून सगळे पाठ करायचे. आता हे करत असताना लक्षात घ्या आजचा पॉइंट, कुठल्याही ऍटमच्या शेवटच्या कक्षेला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणायचं, त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सॉरी व्हॅलन्स शेल म्हणायचं, त्या व्हॅलन्स शेल मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणायचं. ज्या मूलद्रव्याकडे 8 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स आहेत असे मूलद्रव्य स्टेबल असतील, आणि ज्या मूलद्रव्याकडे 8 पेक्षा कमी अथवा 8 पेक्षा जास्त असतील ते अनस्टेबल असतील. मग जे अनस्टेबल आहेत ते स्टेबल करण्यासाठी इलेक्ट्रॉन लूज गेन किंवा शेअर कर. आता एकदा मी थेरी वाचून दाखवतो आणि मग आपण पुढच्या पॉइंटला जाऊया. पॉस्टुलेट्स ऑफ ऑक्टेट थेरी, द लास्ट शेल ऑफ एन एटम इज नोन एज अ व्हॅलन्स शेल. द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन द लास्ट शेल इज नोन एज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एलिमेंट्स हॅविंग 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर स्टेबल. The elements which have less or more than 8 electrons are unstable. They lose, gain or share the electron to become stable. हा आपला आजचा सिंपल पॉइंट. या पॉइंटचं नाव आहे ऑक्टेट थेरी. ऑक्टेट थेरीचा वापर जो आहे हा प्रामुख्याने आपण असतो. आता ऑक्टेट थेरीचा वापर करत असताना प्रामुख्यानं आता याच्यापासून आपल्याला काही पॉइंट्स पुढे जायचंय, आणि हा पॉइंट घेत असताना साधारणपणे कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जे असतात याविषयीचा आपला कन्सेप्ट जो आहे हा आपल्याला तिथे एक्सप्लेन करायचा आहे. आणि हा कन्सेप्ट एक्सप्लेन करत असताना तुमच्याकडे मुख्य कक्ष आणि उपकक्षा जी आहे याच्यामध्ये कसे कसे इलेक्ट्रॉन असतात ते तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. तर आता आपण पहिला हा जो भाग घेणार आहोत यामध्ये हायड्रोजन हा पहिला मूलद्रव्य आहे, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन. आधी पहिले आपण या 6 मूलद्रव्याविषयी आपण चर्चा करूया. या 6 मूलद्रव्यामध्ये आपण एक चार्ट तयार करूया आणि या चार्टला बघूया की इलेमेंट्स आहेत, की मूलद्रव्य आहेत. या मूलद्रव्यामध्ये आपण सिम्बॉल काय असतो हा भाग आपल्याला तुम्हाला झालेला जरी असला तरी हायड्रोजनचा सिम्बॉल हा एच, हेलियमचा सिम्बॉल हा एच ई, लिथियमचा सिम्बॉल एल आय, कॅपिटल एल स्मॉल आय, कॅपिटल बी स्मॉल ई, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी. आपण सध्या 6 इलेमेंट बद्दल चर्चा करू. त्यानंतरचा पॉइंट येतो ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे त्या कक्षेमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. आता सध्या सुरुवात केली म्हणून सोपा सेक्शन. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हे 4 आहे, हे 5 आहे आणि हा 6. आता पॉइंट आला लक्षात, हा झाला पहिला सेक्शन. आता हा पुढचा भाग आहे ना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. आता इथे दोनच कक्षा असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणजे काय, ऍटमला कक्षा असतात, मग त्याच्यामध्ये पहिल्या कक्षेत किती फिरणार, दुसऱ्या कक्षामध्ये किती फिरणार, ते
ऐटम मध्ये असणाऱ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जे फिरणार त्याविषयीची जी माहिती दिली जाते त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असं म्हणतात. आता आपण काय सांगितलं, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? एक तर त्या ऍटम मध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या अथवा त्या ऍटम मध्ये कक्षेमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. मग आता जर आपण असा विचार केला तर आपल्याला काय पॉइंट लक्षात येईल की ॲटॉमिक नंबर एक आहे म्हणजे हायड्रोजन कडे इलेक्ट्रॉन किती आहे एक, किंवा ॲटॉमिक नंबर सहा आहे म्हणजे कार्बन किती आहे सहा इलेक्ट्रॉन. मग आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणजे काय, इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट. मग आता तुमच्या पहिल्या कक्षेमध्ये आठवतं का तुम्हाला किती इलेक्ट्रॉन बसतात, दोन. दुसऱ्या कक्षेत आठ. मग आता आपण याची हायड्रोजनची पहिली एक इलेक्ट्रॉन आहे तो पहिल्या कक्षेमध्ये बसला संपला. हेलियमकडे किती इलेक्ट्रॉन आहे, दोन. दुसऱ्या कक्षेत बसले, ते काही विशेष नाही. हा पाहा, लिथियमकडे तुम्ही जर गेला तर त्याच्याकडे तीन इलेक्ट्रॉन आहेत, तर त्या तीन पैकी दोन इलेक्ट्रॉन हे पहिल्या कक्षेमध्ये राहतील, एक इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या कक्षेमध्ये. हा पॉइंट समजून जर तुम्ही बेरिलियमकडे गेला चार पैकी दोन इलेक्ट्रॉन हे पहिल्या कक्षेमध्ये राहतील, दोन इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या कक्षेमध्ये. तुम्ही बोरॉनकडे आला तर पाच पैकी दोन इलेक्ट्रॉन इथे राहतील, तीन इलेक्ट्रॉन इथे. तुम्हाला हा सारखा भाग का वाटतोय, कारण पहिल्या कक्षेमध्ये दोन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन राहू शकतच नाही. कार्बन कडे आला तुम्ही दोन इलेक्ट्रॉन इथे राहतील, चार इलेक्ट्रॉन. आता आपण सात नंबरच्या नायट्रोजन कडे आलो. तर नायट्रोजनचा सिम्बॉल आहे एन, ॲटॉमिक नंबर आहे सात. तर आता तुम्हाला हे सांगायला अडचण येणार नाही, कसे राहतील रे इथे दोन आणि इथे पाच. जर आपण आठ नंबरच्या ऑक्सिजन कडे आलो, आठवतं का ऑक्सिजनचा सिम्बॉल? ऑक्सिजनचा सिम्बॉल ओ, आठ आणि दोन आणि सहा. एक लक्षात घ्यायचा बेरीज, दोन सहा आणि दोन आठ आले पाहिजे. आपण काय करू थोडस या पद्धतीने, आता काय झालं, आता आपण लगेच आपण एक शेवटचा पॉइंट आहे कंप्लीट करून टाकू. नऊ नंबरचा फ्लोरीन आणि पहिला एक पॉइंट आपला क्लिअर होऊन जाईल. दहा नंबरचा नियॉन, फ्लोरीनचा सिम्बॉल आहे एफ, नियॉनचा सिम्बॉल आहे एन ई. नऊ इलेक्ट्रॉन याकडे आहे, दहा याकडे आहे, दोन नऊ मधून दोन गेले, उरले किती रे सात. दोन याला गेले, दहा मधून दोन गेले आठ. आणि अशा पद्धतीने आज आपण पहिला पॉइंट पाहिला. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि या पॉइंट मध्ये तुम्हाला एक असं लक्षात येईल की मूलद्रव्याला आपण इलेक्ट्रॉन त्याचे कशा पद्धतीने राहतात. तर हायड्रोजन आणि हेलियम या दोन मूलद्रव्याला फक्त पहिलीच कक्षा आहे, त्याला दुसऱ्या कक्षेची गरजच पडत नाही कारण त्याच्याकडे तेवढेच इलेक्ट्रॉन असल्या कारणाने तो तेवढ्याच भागामध्ये राहतो. दुसरा पॉइंट महत्त्वाचा काय सांगितलं आपण, आता हे सिक्वेन्सनं घेतल्या कारणानं सिम्बॉल ॲटॉमिक नंबरचा वापर करून आता तुम्हाला एक कन्सेप्ट काय आपण दिला आहे की आता समजा चार आणि दोन सहा हे ॲटॉमिक नंबर बेरीज आलेच पाहिजे. आता यामध्ये महत्त्वाच्या भागापैकी शॉर्ट टर्म सांगतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सर्वात महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट टर्म हा जो आहे हा कार्बन आहे, जसं केमिस्ट्री ऑफ कार्बनच असं म्हणतो. आणि म्हणून तुम्हाला तिथे खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. दोन कॉमा चार हा त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनचा भाग. आणि आता जर तुम्हाला असं विचारलं बघा, प्रश्न व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा प्रश्न विचारला की मी विचार कार्बनकडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, आता ऑब्जेक्टिव्ह कसे तयार होतात नीटमध्ये, तर आपलं उत्तर असेल कार्बनकडे चार व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. आपल्याला प्रश्न विचारला की नियॉनकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, तर आहेत आठ.
तर आता तुम्हाला एक कांसेप्ट शिकवलं होतं मी ऑक्टेट थेरी मध्ये काय सांगितलं तुम्ही ज्याच्याकडे 8 व्हॅलेंस इलेक्ट्रॉन असतील नीट मध्ये क्वेश्चन कसे येतात बघा आता ऑक्टेट थेरी आपण मागच्या सेक्शन मध्ये पाहिली नीट मध्ये कसा वापर केला तो पहा यापैकी या एलिमेंट्स पैकी कोण स्टेबल आहे तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे नियॉन काय उत्तर असेल कारण नियॉन कडे 8 हे व्हॅलेंस इलेक्ट्रॉन आहे पण पर्यायामध्ये नियॉन सोबत न हीलियम पण दिलेला होता मग कसं नीट कसा प्रश्न विचारतात नीट परीक्षेला लक्षात घ्या नियॉन सोबत ज्यावेळेस हीलियम दिलेला होता यावेळेला प्रामुख्याने असं का झालं कारण हीलियम 8 इलेक्ट्रॉन असणारे स्टेबल असतात त्यामध्ये एक अपवाद होता कारण दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 8 होती पण पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी किती 2 म्हणून हीलियम हा अपवाद आहे या 10 मूलद्रव्यामध्ये स्टेबल कोण आहेत हीलियम आणि नियॉन आणि आपण त्याला इनर्ट गॅस अथवा निष्क्रिय वायू असं देखील म्हणतो याच्यावर आपल्याला बरीचशी चर्चा करता येते करायची पण आहे पण आपण ती चर्चा पुढच्या सेक्शन मध्ये सोडियम पासून अर्गॉन पर्यंत जात असताना करणार आहोत व्यवस्थित चार्ट लिहून घ्यायचा आणि हा छान पैकी पाठ करायचा.